कोल्हापूर गांधीनगर बाजारपेठेत येणाऱ्या व सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 15,000 वर आहे. मिरज, हातकणंगले, निमशिरगाव, माणगाव, जयसिंगपूर परिसरातील कर्मचारी बाजारपेठेत सेवा बजावतात. त्यांना एसटीतून प्रवास करणं आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. जर मिरजहून येणाऱ्या सर्व एक्सप्रेस गांधीनगर रेल्वे स्टेशनवर थांबवल्या तर या कर्मचाऱ्यांना अल्पदरात गांधीनगर बाजारपेठेत येता येईल. याशिवाय मिरज जंक्शनवरून परराज्यातून येणारा व्यापारी वर्ग व ग्राहकांची सोय होईल. गेल्या कित्येक महिन्यापासून एक्सप्रेस रेल्वेगाड्या थांबत नसल्यानं गांधीनगर बाजारपेठेमध्ये मंदीचं सावट दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या अग्रगण्य बाजारपेठेला आधार देण्याची केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्रीय रेल्वे खात्यानं गांधीनगर व रुकडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाड्या थांबवल्यानंतर गांधीनगर बाजारपेठेला पुन्हा ऊर्जितावस्था येईल व वारंवार विविध पक्ष संघटनांनी रेल्वेकडे तक्रारी, निवेदने, आंदोलनाचे इशारे व आंदोलन करूनही रेल्वे प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहत नाही. त्यामुळे कामगार, व्यापारी वर्ग व ग्राहकांमध्ये रेल्वेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं या प्रश्नाची गंभीर दखल घेतली असून गांधीनगर बाजारपेठेसाठी, तेथील कामगार वर्गासाठी आणि व्यापारी वर्गासाठी प्रसंगी रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल. तत्पूर्वी याबाबत सारासार गांभीर्याने विचार करून गांधीनगर रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेससह सर्व रेल्वेगाड्या थांबवाव्यात, तसे न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं कोल्हापूर रेल्वे स्टेशन प्रबंधक आर के मेहता यांना देण्यात आलं. तसेच या मागणीचं निवेदन केंद्रीय मंत्री रेल्वे व इन्चार्ज ऑफिसर मिरज रेल्वे जंक्शन यांना मेलद्वारे पाठवण्यात आलं. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, कामगार सेना जिल्हा प्रमुख राजू सांगावकर, गांधीनगर रिटेल व्यापारी अध्यक्ष दिलीप कुकरेजा, युवा सेना तालुका प्रमुख योगेश लोहार, बाळासाहेब नलोडे, सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, बाबूराव पाटील, आबा जाधव, भगवंत पंजवाणी, भगवानदास मंचुडिया, महेश माखीजा आदींनी उपस्थित होते. करवीर प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.